așa de prost, ca azi nu-i mântai, ziar cu taie. Caran, Maccea, vezi, apre la Devendra, până nu este păsăune la urtă. Bun, azi nu-i am să-l vizuați, am că-l păsăt, n-ai. Părăt cu băgini, nu. Apli, șanca bărbă, n-ai. Te sărcar păsăune, n-ai. Păi ia Maharashtra, corona, iutana, dana, păsăuta, elar, n-ai. Ani păsăuaița, dar prietnă, chela. Tetea, atra, dar chela. Maharashtra, tin sărva, așa, dacă preortă. Aicăpcea sărvă sângătnea, यांचा 1 लाखापेक्षा मोठा मोर्चा नागपूरच्या विधानसभेवर जाणार आहे आणि त्या विधानसभेवर जेव्हा जाईल तेव्हा मात्र तिथून आपण जीआर घेतल्याशिवाय परत येणार नाही 18 तारखेपर्यंत त्याची वेळ आपण त्यांना दिलेली आहे भगिनींनो आपण या ठिकाणी आता श्यामकालजी म्हटले कोरोना काळात काम केलं मोदी बाबांनी काय दिलं तर म्हणजे महिन्याला 1000 रुपये किती प्रोत्साहन भत्ता दिला 1000 रुपये म्हणजे दिवसाला 30 रुपये आणि आमच्या भगिनी पायी पायी फिरत रिक्षाने सुद्धा रिक्षा मिळत होत्या पायी पायी करत फिरत होत्या गटप्रवर्तक फिरत होत्या मात्र त्यांच्या प्रश्नांना काही उपयोग दिलेला नाही बोलणं आपण ठरवलेलं आहे कोरोना युक्तांचा वापर करून घेतला कंत्राटी कर्मचाऱ्यांना आशा गटप्रवर्तकांना राबवून घेतलं मात्र त्यांना मोबदला वाघ 2018 पासून दिलेले नाही बोलणं आपण ठरवलेलं आहे की केंद्राचं सरकार जर आम्हाला फसवणार असेल तर येणाऱ्या काळात या लोकसभेमध्ये पराभव केल्याशिवाय अशा गटप्रवर्तक राहणार नाही हा इशारा आपण या निमित्ताने देत आहोत आपण या जनजागरण यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल प्रत्येक ठिकाणी कंत्राटीकरण करून या देशाला विकण्याचं काम तरुणांना फसवण्याचं काम करताय महाराष्ट्र सरकार तर अति हुशार आहे आमदार विकत घेऊन टाकले आणि ते आता तहसीलदारांना नोकऱ्या विकत द्यायला निघालो आमदार विकत घेतले त्यांना परत पैसे द्यावे लागले असते की काय नऊ कंपन्या स्थापन करून म्हणजे आता तहसीलदारांना सुद्धा आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नेमूया अशा सरकारचं करायचं काय हा खरा प्रश्न आहे काय करायला पाहिजे अशा सरकार काय करायचं सरकारचं खरी लोकांवरती पाय करायला पाहिजे ना म्हणून आता आपण ठरवलेलं आहे आपल्या पत्रकामध्ये आपल्या मागण्या लिहिलेल्या आहेत सर्व बांधवांना आणि सगळ्यांना विनंती करणार आहोत की या सरकारने ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये फसवून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय दिला नाही कामगार कायद्याच्या बाबतीत आपल्या समोर बोलण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता आरक्षणाच्या नावाने भांडण सुरू केलेलं आहे आदिवासींसाठी म्हणतात आता काही डिकास्टिंग करू डिलिस्टिंग करू तुमची म्हणजे ज्यांनी धर्मांतर केलं त्यांना आता आम्ही आरक्षणापासून दूर करू महाराष्ट्रामध्ये म्हणतात की एमटी मध्ये धनगरांचा समावेश झाला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न जे तयार झालेले आहेत हे या देशामध्ये सत्ता भोगणाऱ्यांचा 75 वर्षाचं पाप आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो बघितले ऐक्यातील भूमिका आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे या देशामध्ये जे आरक्षणाच्या नावाने भांडण तयार व्हायला लागले याला जबाबदार 75 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली 10 वर्ष जे सत्तेत आहेत यांना सर्वसामान्य जनतेचं भलं करण्यात आलेलं नाही कारण आज प्रत्येक समाज म्हणतो आम्ही मागास झालोय कुणी केलं मागास याचा जाब समाजाने सुद्धा विचारायला पाहिजे या देशातल्या सत्ताधारांनी या देशातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त केलं तरुणांना रोजगार दिला नाही पण ऐक्याची भूमिका आहे की या देशामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलाला मनाप्रमाणे शिक्षणाचा अधिकार समान शिक्षण आणि मोफत शिक्षण जर मिळालं तर आरक्षणाची गरज आहे का आपल्याला पण देतं का आपल्याला हे यांना ते द्यायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती भारतीय संविधानामध्ये की या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षण मोफत भेटलं पाहिजे रोजगाराचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे तो घटनेमध्ये असला पाहिजे जर सरकारला रोजगार देता येत नसेल तर त्याला बेरोजगार भत्ता दिला पाहिजे हे स्वप्न आपल्या देशातलं होतं परिस्थिती काय रोजगार नाही शिक्षण नाही आरोग्य महाग झालेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये खरे प्रश्न इतक्या वर्षात सुटले नाहीत आदिवासी बांधव वन जमीन कसतात त्यांना आपल्याला निघालेलं आहे वनसंहिता करून म्हणजे आता आदिवासींना गोळ्या घाला आणि आपले जंगल वाचवा
आणि जंगल वाचवण्या करता आमचे बांधव सक्षम आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका. जगण्याचा अधिकार या देशामध्ये प्रत्येकाला मिळाला पाहिजे ही लाल बहुतेची भूमिका आहे. म्हणून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना 13 महिने रस्त्यावर बसवलं, 700 शेतकऱ्यांचा बळी घेतला तरी या सरकारने माफी मागितली नाही. कायद्याची कामगार कायद्याची झालेली आहे. या देशातले 44 कायदे 4 कोटीमध्ये रूपांतर केलंय. जर आपण संप आता केला होता ना, असा संप जर हे कायदे लागू झाल्यावर केला आणि त्याच्यावरती शांतकाळेंची बबली रावतांची सही असली आणि जर कोर्टाने सांगितलं, आता कोर्ट काय करतं तुम्हाला माहित झालंय. कोर्ट ना बोलतं ना निर्णय देतं ना न्याय देतं अशी परिस्थिती आहे. म्हणून जर सही करणारा कामगार नेत्याने सांगितलं संप करा, संप उद्या जर बेकायदेशीर ठरला तर तुमच्या या सर्व नेत्यांना 7 वर्ष जेलमध्ये पाठवून देणार आहे. याचा अर्थ काय झाला, तुम्ही संघटना करू नका, कोणत्याही प्रकारचे अधिकार मागू नका. तुम्ही फक्त सांगितलेले काम करा आणि गुलामासारखं जीवन जगा. म्हणून यांना शेतकऱ्यांचा विकास करायचा नाही, कामगारांचा आवाज दाबायचा आहे. आणि या देशामध्ये शेतकरी कामगारांच्या विरोधात धोरण राबवून सर्वसामान्य छोट्या व्यापाऱ्यांना GST लावून या देशामध्ये सगळ्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून या विरोधामध्ये आपली भूमिका आहे. आपण एक मोर्चा केला, एक मागणी मान्य होतं, परंतु या पुढच्या काळामध्ये 2024 भाजप सरकार पुन्हा गल्लीत आणि दिल्लीत आलं तर या देशामध्ये लोकशाही राहणार नाही, भारतीय संविधानाची अंमलबजावणी होणार नाही. या देशामध्ये त्यांच्या विरोधात जो बोलेल तो जेलमध्ये दिसणार आहे. म्हणून अशा या सरकारला पुन्हा सत्य देऊ द्यायचं नाही हा निर्धार करण्याकरता एकची जनजागरण यात्रा त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून कामगार कष्टकऱ्यांना जाग करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मागे वळणार हे सरकार, बेरोजगारांना बेरोजगार करणारं, शिक्षण मजबूत करणारं सरकार.